मी काय म्हणतो प्रिया, तू बोल, तुला पण जमेल. ए पण मी का बोलू, खाणार नाही येत काय ते तुला? फक्त काही महत्वाचे प्रश्न विचारणार आहेत इतकंच. हो महत्वाचे प्रश्न, त्यांचा फोटो बघ असं वाटतं ना ते तिथूनच गोळ्या घालतील मला. हा दिसण्यावर जाऊ नकोस ना तू, आणि आतून फार प्रेमळ येत रे ते. हो प्रेमळ, ठीक आहे. मी काय म्हणतो आपण काही दिवस थांबूयात, मग ना मी असं त्यांच्याशी फेस म्हणजे असं प्रत्यक्षातच जाऊन बोलतो, मॅन टू मॅन. काय म्हणते? काही नाही हा, त्याला उशीर झालाय, आता उद्या 9 वाजता ठरलाय ना. तू वाघ आहेस वाघ, कळ. चल बाय. आपण हॅलो प्रिया, अगं ऐक तरी तू माझं, आपण हा कार्यक्रम ना थोडं. हॅलो प्रिया, हॅलो अगं जाऊ नको, ऐक तरी. हॅलो यार ग माझी फाटली आहे प्रिया. हॅलो प्रिया, आवाज येतोय का? हॅलो. हो अंकल, आय मीन सर, येतोय आवाज, येतोय. यु कॅन कॉल मी अंकल. थँक्यू. तर मी राजाराम सरदेसाई, प्रियाचा बाबा. पुण्यात एक छोटासा बिझनेस आहे आमचा, कोथरूडला बंगला आहे, डुप्लेक्स, आणि एकुलती एक मुलगी आहे प्रिया. तिने सांगितलं मला तुझ्याबद्दल. बाय द वे, तू म्हणू की तुम्ही? सर म्हणजे तूच म्हणा, मी लहान आहे तुमच्यापेक्षा. अच्छा, नाही तुमच्यात ते आप करून बोलायची पद्धत असते ना म्हणून विचार. तसं मराठी बरं आहे तुझं. मी महाराष्ट्रातला झालोय सर. आता तो वेगळा विषय आहे, त्यावर आत्ता न बोललेलंच बरं. तर प्रियाने सांगितलं, मी तर नाही म्हणालो होतो, तिची आई तर अजूनही तयार नाहीये. पण मग म्हटलं मुलीच्या इच्छेला तर एकदा भेटायला काय हरकत. आज रविवार आहे म्हटलं व्हिडिओ कॉलवरच उरकून टाकू भेट. मी म्हणजे सर प्रियाला बोललो होतो की मी येतो पुण्याला भेटायला. नाही प्रत्यक्षात भेटायची गरज पडेल असं मला वाटत नाही, सो व्हिडिओ कॉल इज फाईन. सो अर्जुन राईट? हो सर. टेल मी अबाउट युअर सेल्फ. सर नेम काय? एनीथिंग, काही बोल. सर माय नेम इज अर्जुन शर्मा. माझी फॅमिली जी आहे शर्मा. हो सर. काय झालं सर? नाही सहजच. तर माझी फॅमिली उत्तर यूपी ला बिलॉंग करते सर, यूपीचे. पण माझा जन्म आणि शिक्षण दोन्ही मुंबईतच झालंय. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे सर. आय वर्क इन एमटेक आयटी सोल्युशन्स. माझे बाबा SBI मध्ये असतात, ते पुढल्या वर्षी रिटायर होतील. आई घरीच असते, शी इज होम मेकर. मला एक लहान भाऊ आहे, तो सुद्धा IT मध्येच काम करतो. CTC किती? 12 lakhs सर. आणि व्हेरिएबल? व्हेरिएबल 40%. एनी लोन्स?
हो एक होम लोन आहे सर. अरे वा, कुठे घेतलाय बंगला? फ्लॅट घेतलाय सर, 2 BHK पुणे मुंबई हायवेवर, पण हायवेपासून आतल्या बाजूला आहे सर. मग महिन्याखेरीस फारसं उरत नसेल ना हातात? नाही सर, आय मॅनेज. म्हणजे दोघांचा खर्च निघेल सर आरामात. कोण दोघं? वाढेल सर पॅकेज हळूहळू. तर असं आहे की संसार म्हटला की पैसे जरुरी आहेत, पण माझ्यासाठी त्याहूनही महत्वाचं म्हणजे पत्रिका जुळणं. तुझा विश्वास नसेल कदाचित, पण माझा पूर्ण विश्वास आहे. नाही सर, माझी फॅमिली पण पत्रिका बघतेच, आणि माझा पूर्णपणे विश्वास नाही आहे नसला अशातलं. तरी काय फरक पडतो? ना तुमचे गुण जुळतात ना पत्रिका. माहिती का किती गुण जुळत आहेत तुमचे? एक्झॅक्टली तुझ्या व्हेरिएबल इतके. माझे आणि हिच्या आईचे पूर्ण 36 गुण जुळतात. सर गुण आणि हो गुण आणि पत्रिका जुळणं सर बरोबर आहे, मान्य आहे. म्हणजे पण सर मला काय वाटतं ना की कंपॅटेबिलिटी जास्त महत्वाची वाटते मला. म्हणजे मी आणि प्रिया आम्ही दोघं खूप कम्फर्टेबल होत सर एकमेकांसोबत. कंपॅटिबिलिटी. 8व्या घरात शनी आहे तुझ्या, म्हणजे स्वभावानं तू तापट. आणि माझी मुलगी शांत बसणाऱ्यातली नाही आहे, एव्हाना तुला कळलं असेलच. मी आहे सर थोडा शॉर्ट टेम्पर्ड, पण प्रियाला भेटल्यापासून माझ्या स्वभावात खूप बदल झाला आहे सर. आणि सर मला काय वाटतं ना की सुखी संसारासाठी कोणा एकाने शांत बसणं चांगलंच ना. माणूस एकदा शांत बसेल, दोनदा, पण आयुष्यभर? आत्मसन्मान नावाचा काही प्रकार आहे की नाही? आहे ना? हो सर. हे बघ, मला माहिती आहे, माझीच मुलगी आहे ती, चांगला ओळखतो मी तिला. मला वाटतं तुमचं काही जमणार नाही, आणि पत्रिकाही तेच सांगते, त्यामुळे या पुढचं डिस्कशन करण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. आणि सारखं सारखं तिच्याकडे बघू नकोस, ती आज काहीच बोलणार नाही आहे, मीच तिला तसं सांगितलंय. हे 12व्या घरात राहू आहे, म्हणजे खर्चाचं असंच अवघड असणार. आयटी तर एस म्हणाला ना, ऑनसाईटचा काही चान्स? मी कन्सल्टंट म्हणून काम करतो सर, तर ऑनसाईटला जायची गरज पडत नाही, घरून काम होतं. गरज पडली तरी जाणार कसा? राहू आहे ना, म्हणजे नो विदेशवारी. म्हणजे उद्या माझ्या मुलीला फॉरेन मध्ये सेटल व्हायचं असेल तर तुझ्या बरोबर ते शक्यच नाही. कळतं ना तुला? पण सर असं फॉरेनला सेटल व्हायचं म्हणून कोणी लग्न करत नाही ना. चौथ्या घरात चंद्र खालचा आहे, म्हणजे पुढचा बराच वेळ कार नसणार. चालेल का? कारचं सर मलाच ड्रायव्हिंग फारशी जमत नाही, म्हणजे मी कॉन्फिडंट नसतो. पण सर प्रिया चालवते, फर्स्ट क्लास चालवते प्रिया. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळेला असं कुठे लॉंग लांब जातो आम्ही, तर ती ड्राईव्ह करते. म्हणजे आम्ही असं एकमेकांना मॅनेज बॅलन्स करतो सर. असं. आणि आई वडिलांचं काय? हे दुसऱ्या घरात बुध आहे, म्हणजे आई वडिलांची अति जवळ.
नाही म्हणजे असायला यावी, एका अर्थाने चांगलं आहे. पण बायकोबद्दल काही स्ट्रॉंग नाही आहे. हे बघ प्रिया, मी सांगतो तुला, हे प्रेम वगैरे तुम्हाला जे काही वाटतं ना ते असं धुपासारखं उडून जाईल एकदम. सर, आई वडिलांची जवळीक आहे माझी, मान्य आहे, पण प्रियाबद्दल काही स्ट्रॉंग नाही आहे, अशातला भाग नाही आहे सर. माझं खरंच प्रेम आहे तिच्यावर. पत्रिकेत दोन लग्न आहेत तुझे. बाबा प्लीज. अहो सर, जसं तुम्ही मला समजताय ना तसा मी नाहीये. सर, माझं खरंच प्रेम आहे प्रियावर. नाटकात काम करतो ना तू? प्रियाने सांगितलंय मला. पण मी आजपर्यंत फक्त कॉमेडी प्लेच केलेत. सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे तुझा. वडिलांचा नंबर पाठवून द्या. दिया, नंबर मिळाला की दे मला. चल बाय. हे बंद कसं करायचं? ती लाल रंगाची बटन असेल तिथे लिफ्टची. ओके बाय. येस 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 येस. चल बाय, तुला नंतर फोन करते.